हा दिवाणखाना हा सोफा आणि हा नवरा अशा क्रमाक्रमाने माझ्यापर्यंत आणणार आहेस. तुम्हाला काही समजत नाही हो. तुम्हाला आधी बघितल्यावर आपल्या घराच्या फर्निचर मध्ये आणि सजावटीत अध्यक्षिण बाईंना काय इंटरेस्ट उरेल? बरोबर. गण गण मन कार्यक्रमाच्या शेवटीच व्हायला हवं. पटलं ना? म्हणूनच आधी वर जा आणि बोलावल्यानंतरच खाली या. ठीक आहे, वर जातो. पण आधी खाली का आलो होतो ते विचार. का आला होता? तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. मग सांगा ना. तोच तो घोटाळा झाला ना. कसला घोटाळा? तुला काय सांगायला मी बागेतन इथं आलो. बागेतन नाही हो, तुम्ही बेडरूम मधन आलात खाली. देवा देवा देवा, असला विसराळू नवरा माझ्या पदरात खाण्याच्या ऐवजी तुम्हाला नवरा द्यायलाच विसरला असतास ना, तरी चाललं असतं. तुमच्या या अशा स्वभावामुळे माझी किती कुचंबणा होती याची कल्पना नाहीये तुम्हाला. कसली कुचंबणा? तुम्हाला सोडून कुठे जायची सोय उरलेली नाहीये. लग्न झाल्यापासून एकदाही माहेरी गेलेली नाहीये मी. पण तुम्हाला माहेरी जायचं काही कारण आहे का? तुमचा अख्खा महाराष्ट्र वर्षातून 3-3 महिने इथं खान म्हणून बसणार. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, हवा पालट ठरलेला. ते हवा पालट म्हणून येत नाही. माझ्या प्रेमानं माझा विरह त्यांना सहन होत नाही. विरह विरह विरहावरून आठवण झाली. कसली? तुला काय सांगायला मी खाली आलो त्याची. विरह विश्व अहो, काही काळ वेळ आहे की नाही? मुळेबाई यायच्या आहेत आता. तू समजतेस तसला विरह नाही ग. मी एक आर्टिकल वाचलं होतं, प्रसन्न दाम्पत्य वीस दांडेकरांचं. त्यात त्यांनी लिहिलंय की नवरा बायको मधलं प्रेम जर कायम राहावं असं वाटत असेल तर त्यांच्यात काही दिवस का होईना पण विरह हवा. प्रेम कायम राहावं असं वाटत असेल तो काही दिवस पती पत्नींमध्ये विरह हवा. हो, आणि हे वीस दांडेकरांनी लिहिलंय. वीस दांडे नाही तर दोन्ही खांडेकरांनी लिहिलं असेल, नाही तर भावे. पण भावे म्हणजे कोण? उभा भर का नाही तर तुला वाड्याचा विनोबा. तेवढी मला अक्कल आहे म्हटलं. ग्रॅज्युएट नसले ना तरी ज्युनियर पर्यंत पोहोचले होते. काय हो, तुमचं म्हणणं काय आहे? आपण सुखी नाही होत का आपल्या संसारात? नुसतं आपण सुखी असून काय होणार आहे? जगात अशी किती तरी जोडपी आहेत. आता उदाहरणार्थ आपल्या शेजारचं जोडपं बघ, भरत आणि शोभा. यांच्या संसारात तुला काय दिसत? रोज खटके झगडे तक्रारी आणि शंका. कुशंका आपल्याकडे आठवड्यात नाही, त्यांच्याकडे रोज रोज. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शोभा दर आठवड्याला माहेरी जाते म्हटलं. पण एकटी जाते का? नाही, भरतला नेहमी घेऊन जाते ना. बरोबर. मग विरह कुठे आला? जे इथं तेच तिथं, म्हणजे झगडे कुशंका तक्रारी चालू. तुमचं म्हणणं काय, मी पण अधून मधून माहेरी जायला हवं का? पण एकटी ना. नॅचरली, त्याशिवाय तुम्हाला विरह कसा मिळणार? आणि तुम्ही? मी जाईन कुठे? बळवंत काकाकडे जाईन. नाहीतरी लग्नाच्या आधी आम्हाला दोघांना शिकारीचा काय शौक होता. शिकार? पण लग्नाच्या नंतर, म्हणजे माझी शिकार झाल्यानंतर मतदानात बंद पडला. पण कशी आहे कल्पना? दगडाची कल्पना. पण गिरीश, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. मी? तुमच्या मनात दुसरेच कसले तरी भयंकर विचार चालले. अगं नाही. म्हणून तुम्ही मला जबरदस्तीने या घरातून बाहेर काढू पाहताय? मुळीच नाही. मला ठाऊक आहे तुमचं माझ्यावरचं प्रेमच कमी होऊ लागलंय. माधुरी प्लीज, हे बघ, अगं मला कोणी 10 लाख रुपये दिले ना तरी सुद्धा मी परस्त्रीकडे बघणार नाही. आणि 15 लाख दिले तर? 15 लाख नाही, 15 लाख काय, साक्षात रंभा मेनका उर्वशी कोणी समोर येऊन उभे राहिले ना तरीही मी त्यांच्याकडे बघणार सुद्धा नाही. झालं समाधान? तो लेख वाचला इथं झक मारली. लेख लेख डार्लिंग, तू जरा उठ बघू. अहो तुम्ही काय शोधताय? अगं तो पेपर शोधतोय मी, त्याच्यात लेख वाचून तुला सांगायला खाली नाही का आलो. तुमचा डावा हात कुठे? डावा हात? डार्लिंग यू आर ग्रेट. अगं ह्याच्यातच तो लेख आहे, वाचून दाखव. व्हेरी इंटरेस्टिंग. अहो त्या लेखावरनच हे सगळं रामायण झालं ना, विसरलात?